महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं. शासनाने 27 फेब्रुवारी 2017 शिक्षक बदली धोरणाची अंमलबजावणी करताना प्रचंड प्रमाणात नियमांची पायमल्ली केलेली आहे. बदली प्रक्रियेत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे पालन केले नाही. बदली प्रक्रियापूर्वी संवर्गनिहाय बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध न करणे, लाभार्थी संवर्ग 1 व संवर्ग 2 शिक्षकांची पडताळणी न करणे, तसेच सुगम दुर्गम क्षेत्र निश्चित निकष न लावणे या बाबी संदर्भात वारंवार जिल्हा परिषद व पंचायत समिती शिक्षण विभागाच्या प्रशासनास संदर्भानुसार निवेदन देऊन मागणी केली होती, परंतु प्रशासनाने दखल घेतली नाही. 29 मे 2018 रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील सुमारे 4000 शिक्षकांचे थेट आदेश निर्गमित करण्यात आले. यामध्ये 27 फेब्रुवारी 2017 धोरणाचे पूर्णपणे उल्लंघन करण्यात आले व जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांवर अन्याय झालेला आहे. जो जी आर काढला त्यामध्ये खूप प्रमाणात त्रुट्या होत्या. या त्रुट्या दूर करण्यासाठी वेळोवेळी संघटनेच्या माध्यमातून शिक्षक सेनेने आंदोलन मोर्चे सर्व काही केले, या बदल्यामध्ये दुरुस्ती करा, पण शासनानं अजिबात कोणाचंही न ऐकता मनमानीपणे या बदल्या करून आमच्या आम्हा शिक्षकावर खूप मोठा अन्याय केलेला आहे. या अन्यायाच्या विरुद्ध वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने आज दिनांक 7 जुलै 2018 रोजी आम्ही तीव्र घंटानाद आंदोलन करत आहे. प्रशासनानं 27 अंमलबजावणी करत असताना जिल्हास्तरावर सेवाज्येष्ठता याद्या प्रसिद्ध केल्या नाहीत. संवर्ग 1 ची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांच्या जागा ब्लॉक केल्या नाही. संवर्ग 2 ची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांच्या पण जागा ब्लॉक करून अपेक्षित होती, त्या पण जागा ब्लॉक केल्या गेल्या नाही. तर नंतर ज्यांच्यासाठी जी आर काढला, अवघड क्षेत्रातील वर्षानुवर्षे काम करणारे आमचे शिक्षक बांधव त्यांना न्याय मिळावा हा प्रमुख उद्देश शासनाने ठेवला होता. तर संवर्ग 1 आणि 2 बदल्या केल्यानंतर त्यांच्या जागा अपेक्षितपणे ब्लॉक होणे गरजेचे होते, पण संवर्ग 3 वाल्यांना सुद्धा त्यांनी न्याय देऊ शकले नाही. तर नंतर या सर्व प्रक्रिया झाल्यानंतर जिल्हा स्तरावर या संवर्ग आणि 1, 2 कागदपत्राची त्यांच्या दिलेल्या प्रमाणपत्राची तपासणी होणे अपेक्षित असताना सर्व या आमच्या शिक्षक बांधवांनी बदलीच्या लालसेपोटी खोटी माहिती भरून या बदलीचा लाभ घेतला आणि ते दोषी आढळले. या दोषीचं चौकशी होणं अपेक्षित आहे, तरीसुद्धा प्रशासन कडीचूपपणे शांतपणे बसलंय. हा आवाज आमच्या शिक्षक अन्यकांचा शिक्षकांचा आवाज कुठे प्रशासनाकडे आणि शासनाकडे पोहोचव या उद्देशाने आम्ही ते आंदोलन उभा केलेलं आहे. तरीसुद्धा हे शासन अजिबात हे प्रशासन आमचं म्हणणं ऐकत नाही. तदनंतर संवर्ग 4 बदल्या झाल्यानंतर अक्षरशः कित्येक महिला भगिनींना अवघड क्षेत्रात अति प्रतिकूल क्षेत्रामध्ये पदस्थापना देऊन खूप मोठा घोर अन्याय केलेला आहे. आणि पतीपत्नी विवाह कधी 60 वर्षाच्या इतिहासामध्ये कधी विवाह केलं नाही. एकीकडे तुम्ही 30 किलोमीटरच्या आत पतीपत्नी एकत्रीकरण करा म्हणता आणि तदनंतर एक पतीपत्नीला 200 किलोमीटरवर लांब फेकता, एकाला सोयगाव देता, एकाला पैठण देता, एकाला वैजापूर देता. 30 किलोमीटरच्या बाहेर जवळपास 200 ते 235 शिक्षक पतीपत्नींना विभक्त करून या शासनाने काय साधलेलं आहे. आमचं एकच म्हणणं आहे की एकल महिला भगिनी एकल पुरुष जे आहे त्यांच्या सर्वस्व कुटुंबाची जबाबदारी असते त्यांना कोणत्या न्यायाचे आसन दिलेलं आहे. तर यांना न्याय देण्यासाठी यांच्या न्याय हक्कासाठी शिक्षक सेना आज इथं घंटानाद आंदोलन करत आहे. बोगस लाभार्थ्यांमुळे शेकडो शिक्षक विस्थापित झाले आहे. झालेल्या बदली प्रक्रियेतील अनियमितता व बोगस गुरी संदर्भात शेकडो शिक्षकांनी रितसर शिक्षणाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्याकडे लेखी स्वरूपात अर्जाद्वारे तक्रारी करून दाद मागितले आहे, परंतु जाणीवपूर्वक शिक्षण विभाग तक्रार अर्जाची दाखल न घेता प्रकरण दडपत असल्याचे मत सदानंद माडेवार यांनी केले.